बॉलिवूड आणि यशराज स्टुडिओचं तसं जुनं नातं आहे. आजवर यशराजने बॉलिवूडला अनेक उत्तमोत्तम चित्रपट देऊन यशाची सारी गणित तोडली. आता पुन्हा एकदा यशाचं नवं गणित मांडायला यशराज सज्ज झाला आहे. यशराजचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजेच पृथ्वीराज हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर यशराज स्टुडिओज मध्येच दिमाखात लॉन्च करण्यात आला. पृथ्वीराज हा चित्रपट डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसत आहे, तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत आहे. मानुषीचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे प्रेक्षक तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच अभिनेता सोनू सूद कवी चंद्रवरदाईच्या भूमिकेत आहे, तर कान्हाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. आशुतोष राणा हे जयचंद आणि मानव विज मोहम्मद हे गौरीच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय साक्षी तन्वर ललित तिवारी हे देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा सम्राट पृथ्वीराज चौहान आणि राजकुमारी संयोगिता यांच्या प्रेमकथेवर आधारित असल्याचं ट्रेलर मध्ये दिसून येत आहे. याशिवाय ट्रेलर मध्ये 1191 ते 1192 मध्ये पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात घडलेल्या तरेनच्या युद्धाची झलकही पाहायला मिळते. ट्रेलर लॉन्च दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत अक्षयला पृथ्वीराज चौहान गुजरातचे की राजस्थानचे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षयने उत्तर दिलं, काय फरक पडतो, या गोष्टी आपल्या मनात येताच कामा नयेत. मला वाटतं पृथ्वीराज चौहान हे साऱ्या हिंदुस्थानाचे आहेत. बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या विश्वसुंदरी मानुषीने तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचं ट्रेलर मधून स्पष्टपणे जाणवत आहे. तिच्या हिंदी भाषेवरील प्रभुत्वामुळे या चित्रपटातील भूमिकेसाठी मानुषी हीच दिग्दर्शकांची पहिली निवड असल्याची माहिती समोर आली. तसेच मानुषीला सर्वांनी विश्वसुंदरी म्हणून स्वीकारलं आहेच, मनाने सुंदर तर ती आहेच, त्यामुळे आता मोठ्या पडद्यावरही प्रेक्षक तिला राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत स्वीकारतील अशी मला खात्री आहे, असं चित्रपटाचे दिग्दर्शक डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितलं. तसेच मानुषीने 8 ते 9 महिने फक्त स्क्रिप्टच्या अभ्यासासाठी पाठांतरासाठी घेतले व त्यानंतर चित्रीकरण सुरू करण्यात आलं. जेव्हा चित्रीकरण सुरू झालं तेव्हा मानुषी एकही वाक्य विसरली नाही, यावरूनच तिची मेहनत दिसून येते असंही डॉक्टरांनी सांगितलं. या चित्रपटाची एक खासियत म्हणजे पृथ्वीराजचं सारं चित्रीकरण अक्षय कुमारच्या स्टाईलमध्ये म्हणजेच केवळ 42 दिवसात पूर्ण करण्यात आलं आहे. याबाबत सांगताना दिग्दर्शक म्हणाले, अक्षय हा अतिशय मेहनती आहे. तो शूटिंगला वेळेवर हजर व्हायचा व शूटिंग संपलं की लगेच निघायचा, दुसऱ्या दिवशी पुन्हा वेळेत हजर, त्याचे सगळे डायलॉग्स पाठ असायचे. असा अभिनेता असल्यावर चित्रपट 40 ते 42 दिवसात पूर्ण होणं हे सहज शक्य आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी गेली 18 वर्ष अभ्यास केला आहे, त्यामुळे हा भव्य दिव्य चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक प्रकारची पर्वणी ठरणार आहे. आता हा चित्रपट थिएटर मध्ये किती छाप पाडतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज बद्दल माहिती देताना अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की शौर्य आणि शौर्याची अमर कहाणी. ही कथा आहे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची. हा चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.